नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महानगरपालिकेला राज्य शासनाने आवश्यक असलेल्या 1043 पदांच्या सेवा प्रवेश नियमास मान्यता दिली आहे. सेवा प्रवेश आणि सेवा वर्गीकरणाच्या प्रस्तावाला शासनाकडून मंजुरी प्राप्त करून आणल्याबद्दल महापालिका मुख्यालयात मंगळवारी महापालिकेतील सर्व विभाग प्रमुखांनी आयुक्तांचे तसेच उपायुक्त विठ्ठल डाके, सहाय्यक आयुक्त सुवर्णा देखणे तसेच आस्थापना विभाग प्रमुख नामदेव पिचड यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. या मंजुरीमुळे महापालिकेमधील अनेक कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या प्रस्तावानुसार प्रशासकीय आणि तांत्रिक पदांच्या सेवा प्रवेश नियमास मान्यता मिळाली आहे. या प्रस्तावांमध्ये प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, लेखा परीक्षण सेवा, तांत्रिक सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, अग्निशमन संवर्ग आणि सेवा या अंतर्गत येणाऱ्या अधिकारी गट अ, गट ब आणि कर्मचारी गट क आणि गट ड यांमध्ये येणाऱ्या 1043 मंजूर पदांपैकी रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. राज्यातील 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे झाल्यास रायगड जिल्ह्यातील जवळपास 543 शाळा बंद होण्याची शक्यता आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती जमा करण्याच्या सूचना शिक्षण अधिकाऱ्यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र या निर्णयाला शिक्षक आणि पालक संघटनांनी विरोध केला होता, त्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला. 2017 जिल्ह्यातील एकही शाळा पटसंख्येअभावी बंद करण्यात आली नव्हती. आता पुन्हा एकदा पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तसे संकेत दिले आहेत. याचा सर्वाधिक फटका हा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. कामोठे सेक्टर 35 येथे नव्याने श्री डेंटल केअर हा दातांचा दवाखाना डॉक्टर श्रुतिका ननावरे यांनी सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झाले. कामोठे परिसरात शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे परिसरात नवनवीन उद्योग सुरू होत असून त्याचबरोबर आरोग्य सुविधाही नव्याने सुरू होत आहेत. त्या अनुषंगाने डॉक्टर श्रुतिका ननावरे यांनी श्री डेंटल केअर हा दातांचा दवाखाना सुरू केला आहे. या दवाखान्याचे उद्घाटन बुधवारी झाले. परेश ठाकूर यांनी डॉक्टर श्रुतिका ननावरे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे कामोठे मंडळ अध्यक्ष रवी जोशी, शैलेश ननावरे उपस्थित होते. खालापूर तालुक्यातील चौक, लोधिवली, आसरे आणि तुपगाव या 4 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक येत्या रविवारी आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, मनसे आणि रिपाई आठवले गट या परिवर्तन आघाडी अर्थात युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी 5 भव्य जाहीर सभा चौक येथे होणार आहे. या सभेला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार देवेंद्र साटम, आरपीआयचे नेते जगदीश गायकवाड, शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले, भाजपचे तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रचारात घेतलेल्या आघाडीमुळे परिवर्तन आघाडी विजय निश्चित मानला जात आहे. अल्कोहोल केमिकलने भरलेल्या भरधाव टँकरने मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 6 गाड्यांना धडक दिली असल्याची घटना बुधवारी घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अल्कोहोल या ज्वलनशील रसायनाने भरलेला टँकर भरधाव वेगात कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने जात होता. दरम्यान खोपोली एक्झिटजवळ हा ट्रक आला असता चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने त्याने पुढे असणाऱ्या इनोव्हा, वेन्यू, स्विफ्ट, डिझायर, रिट्स, वॅगनार, इटिओस या 6 गाड्यांना मागून धडक दिली. सुदैवाने या कारमधील चालक आणि प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान सदरचा टँकर केमिकलने भरलेला असल्याचे चालकाकडून कळाल्याने प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिसांची तारांबळ उडाली. यावेळी तात्काळ केमिकल एक्सपर्ट यांना पाचारण करून वाहतूक अर्धा तास थांबवण्यात आली होती. हरियाणा राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत मंत्री देवेंदर सिंग बबली हे महाराष्ट्राच्या अभ्यास दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याअंतर्गत त्यांनी पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीला भेट दिली.
यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो, वार्षिक उत्पन्न किती आहे, वार्षिक उत्पन्नातून कर किती मिळतो, त्या करामधून कोणकोणती विकास कामे करण्यात आली आहेत याची माहिती घेतली. तसेच आयुष्मान भारत योजना लाभार्थ्यांना कार्डचं वाटप करून त्यांच्याशी संवाद साधला. तसेच कॉमन सर्व्हिस सेंटरची पाहणी केली. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष ऋषभ भगत, उद्योजक जयंत म्हात्रे, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र खरत, पनवेल पंचायत समितीच्या सदस्य रत्नप्रभा खरत, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भुईर, उपसरपंच विजय खरत यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. जय भारतीय जनरल कामगार संघटनेमुळे आस्टे लॉजिस्टिक अंतर्गत गुडविल कंटेनर सर्व्हिसेस सर्वेअर कंपनीतील कामगारांची भरघोस अशी पगारवाढ करण्याचा करार झाला आहे. खांदा कॉलनी येथील कामगार आयुक्तालयाच्या कार्यालयात जय भारतीय जनरल कामगार संघटना आणि आस्टे लॉजिस्टिक अंतर्गत गुडविल कंटेनर सर्व्हिसेस सर्वेअर कंपनीमध्ये सन 2022 ते 2025 या 3 वर्षाकरिता 10,000 रुपये पगारवाढ करण्याचा करार झाला. जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सल्लागार तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांना विविध सुविधांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे, त्याअंतर्गत हा करार झाला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खरत, कंपनीचे प्रतिनिधी विपिन पिटालिया, कांतीलाल पाटील, संघटनेचे सचिव विनायक मुंबईकर, कार्यालयीन सचिव समीरा चव्हाण, संघटन रवींद्र कोरडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी झाली. या बैठकीत केंद्र सरकारने 3 सरकारी किरकोळ इंधन विक्रेत्यांना 22,000 कोटींचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 2 वर्षात देशांतर्गत LPGच्या किमतींमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी हे अनुदान मंजूर करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. यावेळी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या 3 तेल मार्केटिंग कंपन्यांना 1 रकमी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तोट्यात असतानाही या 3ही कंपन्यांनी देशभरात अत्यावश्यक स्वयंपाकाच्या इंधनाचा पुरवठा केला होता. कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी पालिका हद्दीतील विकास कामांची अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांना अनेक कामांमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांनी तात्काळ दर्जा सुधारण्याचे आदेश ठेकेदारांना दिले आहेत. पुढील भेटीच्या वेळी कामांचा दर्जा आढळून आला नाही तर कारवाई केली जाईल अशा सूचना गारवे यांच्याकडून करण्यात आल्या आहेत. नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नवी दिल्लीत सत्कार झाल्यानंतर कर्जत या की वर्ग नगर परिषदेमधील कारभाराकडे देशाचे लक्ष असणार आहे, त्यामुळे शहरात होणारी कामे आणि सध्या सुरू असलेली विकास कामे यांचा दर्जा उच्च पातळीवर असावा असा प्रयत्न पालिका प्रशासनाचा आहे. त्यामुळे शहरात सुरू असलेल्या विकास कामांची मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी पाहणी करून आढावा घेतला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंजा, मशाल आणि घड्याळ्याची काळजी करावी, ढाल तलवारसोबत आम्ही आहोत, या महाविकास आघाडी सरकारला भविष्यात उमेदवारसुद्धा मिळणार नाही अशी अवस्था आम्ही यांची करू, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत आता आमची युती आहे, त्यामुळे जेवढी ताकद आम्ही आमचा उमेदवार निवडून आणण्यासाठी लावू त्यापेक्षा 10 पट जास्त ताकद शिंदे गटाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी लावू, आम्ही पूर्णपणे शिंदे गटाच्या पाठीशी उभे आहोत अशी ग्वाही त्यांनी गोंदिया येथे पत्रकार परिषदेवेळी दिली. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टोला लगावत पुढील विधानसभा निवडणुकीत आम्ही नाना पटोले यांना पराभूत करू असा दावा केला आहे. अंधेरी पोटनिवडणूक ही आता वेगळ्याच अर्थाने चर्चेत येण्याची जास्त शक्यता असून उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा अद्याप स्वीकारला नाही. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या 30 दिवसात ही प्रक्रिया करण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत केवळ 2 दिवस उरली असताना आता ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीविषयी अजूनही संदिग्धता कायम आहे. ऋतुजा लटके या महापालिकेच्या सेवेत असून त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इकबाल सिंह चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढचे 30 दिवस
म्हणजे 3 नोव्हेंबरपर्यंत राजीनाम्याची प्रक्रिया सुरू असणार आहे. ऋतुजा लटके यांना राजीनामा दिल्याशिवाय ही निवडणूक लढवता येणार नाही, त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचं काय होणार याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पंढरीची वारी छायाचित्र प्रदर्शनास भेट दिली. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात महाराष्ट्र पर्यटन संचालनालय आणि सामाजिक कार्यकर्ते कला संग्राहक परवेज दमानिया आणि रतन लूत यांच्या संकल्पनेतून पंढरपूरच्या वारीतील छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळालेले छायाचित्रकार आणि पद्मश्री सुधाकर ओलवे यांच्या छायाचित्रांचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आला आहे. 3 दिवस छायाचित्र प्रदर्शनाचा बुधवारी समारोप झाला. यावेळी पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालनालयाचे संचालक BN पाटील, सहसंचालक डॉ धनंजय सावळकर यांच्यासह कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. जर्मनीचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्य दूत एकीम फेबिक यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी एकीम फेबिक यांनी जर्मनीची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक असून उत्पादन, स्वयंचलित वाहन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्या राज्यात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जर्मनीमध्ये आज अंदाजे 35,000 भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असून अलीकडे हे प्रमाण सातत्याने वाढत असल्याची माहिती देत जर्मनी भारतासोबत हरित ऊर्जा, मेट्रो रेल, जलव्यवस्थापन आदी क्षेत्रात सहकार्य करत आहे. भारताशी सांस्कृतिक आणि शैक्षणिक सहकार्य वाढवण्यास उत्सुक जर्मनी असल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले. यावेळी राज्यपालांनी शिक्षक आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रामध्ये सहकार्य वाढावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर्षीच्या स्वच्छ भारत सर्वेक्षणमध्ये पनवेल महापालिकेने अत्यंत उत्साहाने सहभागी होत महापालिका क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत पनवेल महापालिकेच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण 2.0 मोहिमेच्या जनजागृतीसाठी ब्रँड अँबॅसिडरपदी प्रसिद्ध क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि मराठी इंडियन आयडॉल स्पर्धेचा विजेता सागर म्हात्रे याची निवड करण्यात आली आहे. यावर्षीच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण 2.0 मोहिमेअंतर्गत कचरा विलगीकरणाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्याकरिता स्वच्छता का उपहार हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत स्वच्छता के दो रंग, हरा गीला सुखा नीला या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी प्रसिद्ध क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि मराठी इंडियन आयडॉल स्पर्धेचा विजेता सागर म्हात्रे महापालिकेस मदत करणार आहेत.